आजच्या कार्यक्रमाचे आयोजक सर्व वन कर्मचारी वनाधिकारी यांचे सर्व प्रथम मनापासून अभिनंदन आणि हा कार्यक्रम म्हणजे व्हावा अशी इच्छा होती परंतु लिमाई साहेबांनी त्याला मूर्त स्वरूप आणून दिल्याबद्दल त्यांचं पण मनापासून आभार आणि अभिनंदन. त्याचप्रमाणे इथे ज्यांनी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे एक अतिशय महत्त्वाची भूमिका आणि अगदी सुरुवातीच्या रांगोळीपासून ते तुम्ही एकंदर जी सजावट केलेली आहे आणि ज्या प्रकारे आयोजन केलेलं आहे आणि ह्याला फेसबुक लाईव्हवर तुम्ही टाकलेलं आहे जेणेकरून नंतरसुद्धा बघता येईल कोणाला हवं असेल तर. ह्या सगळ्यांचं म्हणजे एकंदर ओवरऑल कार्यक्रमाची जे आयोजन संयोजन केलं आहे त्याच्यामध्ये अर्थातच डायरेक्टर FGT फॉरेस्ट गार्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट शहापूर यांचे मनापासून आभार. आणि ज्या प्रकारे तुम्ही केलं म्हणजे आता सब्जेक्ट्सची यादी मी आजची तरी पूर्ण बघितली तर त्याच्यामध्ये एक व्हरायटी आहे. म्हणजे असं नाही आहे की फक्त प्राण्यांबद्दल कोणीतरी येऊन प्रत्येक प्राण्याबद्दल मी काय काम केलं हे सांगतो आहे तर प्रत्येकजण आपापल्या परीने वेगळ्या वेगळ्या फील्ड्समध्ये म्हणजे ह्युमन रेस्क्यूपासनं ते टायगर रेस्क्यूपासनं ॲनिमल रेस्क्यूपासनं फुलफाकरांपासनं ऑफेन्स केस कशी रिझॉल्व करावी त्याच्या पुढेसुद्धा जे आहेत म्हणजे सारस क्रेनबद्दल आहे किंवा इतर जे काही सब्जेक्ट्स आहेत. आणि ह्याचा मागचा मूळ हेतू हा आहे की आपले कर्मचारी अधिकारी आज खूप चांगलं चांगलं काम करत आहेत. फक्त काय झालं मगाशी मला वाटतं करमाळ्यांनीच सांगितलं की आपण लोकांपर्यंत जात नाही आहे लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे कदाचित. आणि ती वेळ मला वाटतं आता आलेली आहे की द काइंड ऑफ वर्क म्हणजे ज्या प्रकारचं काम तुम्ही सगळे करताय ते लोकांपर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे आणि मगच आपल्याला जास्ती रेकग्निशन मिळेल. आणि अर्थात त्याच्या आधली स्टेज ही आहे की जे काही काम करतो त्याच्यामधनं समाधान मिळायला पाहिजे आपल्याला स्वतःला. ठीक आहे कधी कधी काही कामं रेकग्नाईज होत नाहीत इवन वरिष्ठांकडनं होत नाही इमिजिएट सिनियरकडनं पण रेकग्नाईज होत नाही पण स्वतःला जर सॅटिस्फॅक्शन मिळालं त्या कामामधनं तर खूप चांगलं आपल्याला मला वाटतं आपण चांगलं काम करतो आहे असंच ठरतं. इथे आता तुम्ही कोणीतरी हिंगोलीवरनं आलं आहे म्हणजे सय्यद आहेत किंवा भोईटे आहेत यांनीसुद्धा जे काही चांगलं काम केलेलं आहे एक छंद जोपासलेला आहे तो खूप चांगला आहे. आणि इथे पांडुरंग पाखले आहेत जे रेंज फॉरेस्ट ऑफिसर आहेत सध्या गोरेवाड्याला आहेत पण आधी ते पेंचला होते. आणि एक ते पण फोटोग्राफीमध्ये खूप इंटरेस्ट ठेवतात. आम्हाला सांगण्याचा म्हणजे आनंद हा आहे की ते आपल्या कुंडलच्याच ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधले अकॅडमीमधले पहिल्या बॅचचे अधिकारी आहेत. सो ही हॅज बीन काय म्हणतात त्याला इंडिजिनस ट्रेंड आहे किंवा आपले प्रोडक्ट आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर ते एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्याहून म्हणजे दुसरं एक चांगलं सांगावं असं वाटतं की त्या दिवशी मुख्यमंत्री साहेब आपले माननीय मुख्यमंत्री ह्याला गेले होते घोसीकुर्दला तर तिकडे त्यांच्यासोबत किंवा त्यांना तिथल्या जे काही पक्ष्यांची विविधता आहे ती सांगण्यासाठी पांडुरंग पाखले होते. सो दॅट इज अ व्हेरी बिग ऑनर फॉर हिम अँड फॉर द डिपार्टमेंट. त्यामुळे असे तुम्ही सगळे लोक जे काम करता आहात ते खूप चांगलं चांगलं काम करत आहे. आणि मगाशी तुम्ही ज्या काही कविता वगैरे ज्या म्हटल्या म्हणजे कविता लिहिली तर छानच होती पण ती सादर करण्याची पद्धतसुद्धा अतिशय चांगली होती. आणि त्याच्याबद्दल तुमचं सर्वांचं म्हणजे मी असं काय होईल की एकाचं अभिनंदन केलं की दुसऱ्याला वाटेल की मगाशी तुम्ही लिहिलं होतं ना कोणीतरी अरे उसको काय म्हटलं तुम्ही उसका हो गया मेरा क्या आहे असं नाही आहे. तर सगळ्या एव्हरीबडी शेवटी इट इज म्हणजे स्वतःला चांगलं वाटलं ना स्वतःला सॅटिस्फाईंग वाटलं तर दॅट इज इनफ. म्हणजे मी नेहमी म्हणतो की चांगली झोप लागली तर दॅट इज म्हणजे आपला आज रात्री चांगली झोप घेऊ शकलो
ते पुरेसं असतं की आपण जे काही काम केलं ते चांगलं काम केलं, तर रात्री झोप येणं हे महत्त्वाचं आहे. मग ती प्रोटेक्शन हटमध्ये असेल, मगाशी तिने सांगितलं की प्रोटेक्शन हटमध्ये त्यांनी बरीचशी वेगवेगळी झाडं लावली आहेत आणि अशी रोपं लावली आहेत की ज्याच्यामुळे फुलपाखरं आकृष्ट होतील. तर आम्ही सुद्धा आता प्रोटेक्शन हटला जातो तेव्हा रेजिस्टर बघायची गरज नसते, प्रोटेक्शन हटचं रेजिस्टर, त्या प्रोटेक्शन हटचा परिसर बघितल्यावर कळतं की इथे कोणी राहत आहे का नाही राहत आहे. दॅट इज इनफ. म्हणजे हे वानखेडे साहेब आम्हाला प्रोटेक्शन हटमध्ये जाऊन, म्हणजे त्यांचा एक निमकर म्हणून ड्रायव्हर होता आणि वानखेडे साहेबांच्या बरोबर जायचा फायदा हा असायचा की त्यांच्यासोबत नेहमी राशनची पेटी असायची आणि त्या राशनच्या पेटीमध्ये काही नाही तर बेसन आणि तांदूळ एवढं तर असायचंच. तर बेसन भात आणि भेद्र म्हणजे काय, टोमॅटो. तर भेद्राची हा करेक्ट, तर विदर्भामध्ये भेद्र म्हणतात त्याला. तर भेद्राची चटणी आणि बेसन भात एवढं खाऊन आम्ही खूप एन्जॉय केलं म्हणजे तिथे. आणि प्रोटेक्शन हटमध्ये राहणं याच्यापेक्षा दुसरा आनंद मला वाटत नाही. मेळघाटच्या म्हणजे जेव्हा तिथनं ट्रान्सफर झाली तेव्हा द लास्ट नाईट आय थिंक वी स्पेंट ऑन अ प्रोटेक्शन हट, सो दॅट म्हणजे कुठेतरी काही राहून गेलं असं वाटायला नको. आणि नंतरसुद्धा म्हणजे तिथून बदली झाल्यावरसुद्धा जाऊन राहिलेलो आहे. सो स्टे इन द फील्ड. आणि त्याच्यामुळे एक दुसरं काय होतं की तुम्हाला बऱ्याच वेळा बरेच अधिकारी कर्मचारी असे आहेत की हेडक्वार्टरला जाऊन परत येतात, म्हणून मी जाऊन आलो ना दौऱ्यावर जाऊन आलो, रेस्ट हाऊसला काय रात्री झोपलोच असतो सकाळी निघून आलो असतो, तर त्याच्यामध्ये काही अर्थ नाही असं एक समज असते. पण तशी नाही, तुम्ही रेस्ट हाऊसला नुसतं राहिलात आणि सकाळी निघून पण आलात तरी खूपशा गोष्टी तिथे राहिल्यामुळे कळतात. तर तुम्हीसुद्धा जेव्हा प्रोटेक्शन हटमध्ये जाता, प्रोटेक्शन हटमध्ये राहता, तेव्हा तुम्हाला खूपशा गोष्टी कानावर पडतात. म्हणजे पक्ष्यांचे प्राण्यांचे आवाज येतात ते सगळं वेगळं, पण आपल्या कर्मचाऱ्यांचे, आपले जे तिथले वनमजूर आहेत, जे मजूर आहेत. आणि दुसरं मला आठवतं आहे की पळस माहुलवेल, माहुल पत्त्यामध्ये बनवलेली भाकरी जी आहे ती खाल्ल्याने अजूनही मी आठवण काढतो. आणि अजूनही मेळघाटात गेलो तर माहुल पत्तेवाला वो रोटी खिलाव, तर त्याच्यात जी मजा आहे, ती अनुभवण्यामध्ये जी मजा आहे ती कशातही नाही. आणि त्याच्यामुळे तसं करा, म्हणजे फील्डमध्ये जा अजून जेवढं जास्ती जा. आणि तुम्ही आता ते फोटो बिटो दिल्यामुळे मला वाटायला लागलं पुढचे 4 महिने काम करावं का नाही करावं, म्हणजे अजून 4 महिने आहेत पण काय पराग रिटायरमेंट घेऊ. माझे मेवणे आहेत त्यांना विचारतो म्हटलं आता रिटायरमेंट घेऊ का अजून करू, चार महिने काम करून रिटायर होऊ. तर तुम्ही म्हणालात जसं काम भरपूर आहे अजून करायचं आहे आणि तो करण्याचा प्रयत्न, म्हणजे त्या 4 कदाचित 3 किंवा 4:30 पोचवलं तरी चांगली गोष्ट आहे. सो तो प्रयत्न करत राहू. सो तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन, थँक्यू व्हेरी मच. आणि खूप लोकांनी खूप चांगलं काम केलं आहे, बरेचसे वनरक्षक आपले वनपाल जे आहेत ते इथे येऊ शकलेले नाहीत, त्यांनी पण खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि अशा संधी आपल्याला कदाचित, मी नेहमी म्हणायचो ना की लोक NGO लोक पक्षीमित्र संमेलन करतात किंवा काय सर्पमित्र संमेलन करतात, तर आपल्याकडे एवढं ज्ञान असल्यावर आपण का करू नये, म्हणजे त्यांनी करावं आणि त्याच्यामध्ये पण आपण जावं नाही असं नाही, पण त्याचबरोबर आपल्या लोकांमध्ये एवढे गुण आहेत तर ते कुठेतरी त्याला प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. तर माझी इच्छा हीच राहील की अशाच प्रकारची संमेलनं वर्षातनं एकदा इथे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात आणि एकदा विदर्भामध्ये. आणि मराठवाड्यावाले असतील तर ते म्हणतील मी आम्हाला कशाला नाराज करतं. तर बिलकुल जसं पक्षीमित्र संमेलनसुद्धा एक राज्यस्तरीय असतं आणि एक रिजनल लेवलचं पण असतं, तसं आपण पण करू शकतो, प्रादेशिक स्तरावर करू शकतो. आणि तसं करून मग त्याच्यातनं जे चांगले प्रेझेंटेशन्स असतील तर त्याला आपण इथे राज्यस्तरावर किमान 2 वर्षातनं करावीत. कुठे करावीत ते आलटून पालटून तुम्ही ठरवा, म्हणजे कधी खान्देशात करा, कधी विदर्भात करा, कधी पश्चिम महाराष्ट्रात करा, कुठेही करा, पण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आणि लोकांनी जास्तीत जास्त एक्सपोज व्हायला पाहिजे. दुसरं एक म्हणजे जाता जाता एवढंच की तुम्ही हे आयोजन केलं मग त्याच्यासाठी थोडेसे पैसे लागणार होते, म्हणजे
किरकोळच होते ते. लिंबाई साहेबांनी आम्हाला सांगितलं, मी साईप्रकाश साहेब पी सी सी एफ बजेट त्यांना सांगितलं आणि आमचं पत्र जाईपर्यंत त्यांनी रिलीज केले होते. म्हणजे एवढ्या ह्याच्यापेक्षा फास्ट रिलीज कधीच झालेलं नाही. हे पण मला आनंदाने सांगायचं आहे की बिफोर माइल मी त्यांना म्हटलं तो आप रिलीज कर दो मैं लेटर भेज रहा हूँ, तो बोले हो गया रिलीज. म्हणजे एवढ्या पटकन. तर त्याच्या सांगण्यामागचा हेतू आहे की चांगलं काम असेल तर त्याला पाठिंबा 100% असणार. धन्यवाद. असं म्हटलं जातं, लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की त्याचं सोनं होतं. खरं तर सर, या आपल्या अध्यक्षीय भाषणाने आमच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण झालेली आहे. नक्कीच आम्ही वनसंवर्धनाचं, वृक्षसंवर्धनाचं शेवटच्या माणसापर्यंत, तळागाळातील माणसापर्यंत कसं पोचेल याच्यासाठी सर आम्ही नक्कीच प्रयत्न करू. असं म्हटलं जातं, वाट चालण्यासाठी असते अरे वाटेसाठी चालणं नसतं, वाट चालण्यासाठी असते अरे वाटेसाठी चालणं नसतं. उंच भरारी घेणाऱ्याला आभाळाचं ओझं असतं, उंच भरारी घेणाऱ्याला आभाळाचं ओझं असतं. धन्यवाद सर, आपण आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्यासाठी आम्ही नक्कीच पात्र राहू. आमच्या नवीन नवीन संकल्पना आपल्यापुढे आम्ही नेहमी मांडत राहू आणि यानंतरही आपलं मार्गदर्शन असंच आम्हाला मिळो, मी अशी आशा बाळगतो. धन्यवाद. यानंतर सर्व मान्यवर व क्षेत्रीय वन कर्मचारी यांना सूचना करण्यात येते की स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, कृपया त्याचा लाभ घ्यावा, आनंद घ्यावा. एक आपल्या कार्यक्रमाला एक स्वल्पविराम करून जेवणाचा आनंद कार्यक्रम झाल्यानंतर परत कंटिन्यू करण्यात येईल. त्यानंतर 7 प्रेझेंटेशन बाकी आहेत, दुपारच्या सत्रामध्ये 7 प्रेझेंटेशन केले जातील. धन्यवाद. सॉरी, येस सर, येस सर. दुपारी 2:45 ते 3 ही वेळ ठेवलेली आहे सर जेवणाची. सॉरी सर, 45 मिनिटाचं, अर्धा तास. येस सर. हो, सर्वांनी नोंद घ्यावी की 2:30 परत कार्यक्रम सुरू होईल याची नोंद घ्यावी. धन्यवाद. कृपया एक 2 मिनिट, कृपया सर्वांनी स्थानापन्न व्हावं. 1 मिनिट. हां, आणि आता नुकताच आलेल्या सूचनेनुसार सगळ्यांचा एक ग्रुप फोटो घेण्यात येईल, त्यामुळे कृपया सर्वांनी थांबावं. माझे वरिष्ठ अधिकारी आणि बंधू भगिनींनो, माझे कर्मचारी वनशहीद कसे होतात ते मी या कवितेमध्ये रेखाटलेलं आहे. कवितेचं नाव आहे वनशहीद. मेरा जीवन है वन वन, भटकता रहा वन वन में, मेरे सांसों में, मेरे सीने में पवन है.